गडचिरोली जिल्हा ज्याचा मी उल्लेख केला की हा खनिजाने विपुल असा जिल्हा आहे. मागच्या काळामध्ये आपण गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी मायनिंगचं काम सुरू केलं आणि मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की इथलं जे लोह खनिज आयरन ओर आहे हे देशातल्या अतिशय रिच अशा प्रकारच्या आयरन ओरपैकी आहे. आणि येत्या काळामध्ये गडचिरोली ही आता पोलाद सिटी म्हणून देखील आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल. मागच्या काळामध्ये आपण कोनसरी इथे पहिल्यांदा स्टील प्रोजेक्ट करता जागा दिली होती. मला अतिशय आनंद आहे की आता त्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे आणि लवकरच त्याचं देखील उद्घाटन होईल. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी होते आहे आणि लोह आणि पोलाद निर्मिती करता एक अतिशय मोठी इकोसिस्टीम ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार होते आहे. येत्या काळामध्ये मला असं वाटतं की देशातल्या पोलाद उत्पादकांपैकी एक प्रमुख जिल्हा हा गडचिरोली असेल. पण हे करत असताना निश्चितपणे आम्ही काही गोष्टींची काळजी घेतली आहे. पहिल्यांदा तर कुठल्याही परिस्थितीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातलं जंगल जे आहे, इथली जैवविविधता जी आहे, इथलं जे नैसर्गिक अशा प्रकारची रचना आहे, या रचनेला कुठेही त्या ठिकाणी धक्का पोहोचणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच ज्याला आपण सस्टेनेबल मायनिंग म्हणतो अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याचसोबत ज्यावेळेस ही सगळी परवानगी दिली त्याचवेळेस मी सांगितलं होतं की गडचिरोलीचा उपयोग हा वसाहतीसारखा करू नका. म्हणजे इथनं लोह खनिज घ्यायचं आणि इतरत्र त्याचं बेनिफिक्शन करायचं, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा याच्यावर आधारित व्हॅल्यू ॲडिशनचे जेवढे प्रकल्प आहेत ते पहिल्यांदा गडचिरोलीत झाले पाहिजे, त्यानंतर चंद्रपूरला झाले पाहिजे, मग वर्धेला झाले पाहिजे. म्हणजे आसपासची सगळी इकोसिस्टीम ही तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये एक औद्योगिक जिल्हा म्हणून, म्हणजे न उद्योग जिल्ह्यापासून औद्योगिक जिल्ह्यापर्यंत अशा प्रकारची वाटचाल ही देखील गडचिरोलीची आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज गडचिरोलीमध्ये आपण मेडिकल कॉलेज करता नुकतीच जागा मंजूर केली, मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी मंजूर केलं, त्यामुळे येत्या काळात मेडिकल कॉलेज होणार आहे. गडचिरोलीमध्ये जवळपास आता आपण 146 हेक्टर जागा ही एअरपोर्ट तयार करण्याकरता त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली आहे आणि आपल्याला केंद्र सरकारच्या एव्हिएशन विभागाने त्या जागेला तत्वता मान्यता दिल्यानंतर त्या संदर्भातलं पुढचं कार्य करून येत्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये एक चांगलं विमानतळ देखील असावं. कारण आजच्या परिस्थितीमध्ये विकासाकरता विमानतळ हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो आणि ज्यावेळी 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी येते आणि अजून गुंतवणूक येऊ घातली आहे अशा वेळी अशा प्रकारचं विमानतळ असणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. गडचिरोलीचं जे आमचं गोंडवाना विद्यापीठ आहे, या विद्यापीठाच्या विस्ताराकरता आपण जागा दिली आहे, त्याच्याकरता आपण निधी देखील उपलब्ध करून दिलाय. आणि नुकत्याच भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया या देखील विद्यापीठामध्ये येऊन गेल्या, त्यामुळे हे विद्यापीठ देखील येत्या काळामध्ये एक अत्यंत चांगलं विद्यापीठ म्हणून नावारूपाला येईल याचा मला विश्वास आहे. यासोबत आपल्या गडचिरोलीच्या सगळ्या दुर्गम भागामध्येही मोबाईलची कनेक्टिव्हिटी ही सीमलेस आली पाहिजे म्हणून 544 टॉवर्सचं काम हे या ठिकाणी चाललेलं आहे. आणि विशेषतः 14 पोलीस स्टेशनचा एक 57 कोटी रुपयाचा आराखडा देखील आपण मंजूर केलाय. या निमित्ताने गडचिरोलीचं जे जिल्हा प्रशासन आहे त्याचं देखील मी मनापासून कौतुक करू इच्छितो की अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम हे आपलं जिल्हा प्रशासन करतं आणि त्याचवेळी पोलीस प्रशासनाने तर अतिशय उत्तम काम हे गडचिरोलीमध्ये केलेलं आहे. आणि गडचिरोलीच्या सामान्य माणसाच्या मनामध्ये भारताच्या संविधानाच्या प्रती, भारताच्या व्यवस्थेच्या प्रती जो विश्वास आज आमच्या पोलीस प्रशासनामुळे तयार झालेला आहे, त्यामुळेच आज जी काही माओवादी चळवळ आहे ही चळवळ अगदी छोट्याशा भौगोलिक एरियामध्ये आता त्या ठिकाणी ती राहिलेली आहे. आणि मला विश्वास आहे की हेही जे भटकलेले लोक आहेत हेही आपल्या संविधानावर विश्वास व्यक्त करून आपल्या मुख्यधारेमध्ये येतील. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की गडचिरोली जिल्ह्याला गेल्या काळामध्ये एक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून
त्या ठिकाणी संबोधलं जायचं, आता हळूहळू ते पुसलं जात आहे आणि विकासाच्या माध्यमातून लोकांना मुख्य धारेमध्ये आणण्याचं काम हे त्या ठिकाणी होत आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये आमच्या न्यायव्यवस्थेने देखील जो पुढाकार घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे.